नमस्कार मित्रांनो, तर सर्व महिलांकरिता एक महत्त्वाची बातमी आहे. जर लाडकी बहीण योजनेचे पैसे जर जमा झालेले नसेल तर तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्हल आहे. तुमच्या बँक पासबुकला सुद्धा आधार लिंक आहे, पण एकही हप्ता तुम्हाला मिळालेला नाही. तर हे काम करा, 100% पैसे तुमचे 24 तासाच्या आत 4,500 रुपयाची रक्कम DBTच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचा आहे. तर इथं NPCI तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर सर्चवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. तर स्टेप बाय स्टेप, एकही स्टेप तुम्ही मिस्टेक करू नका, तर अन्यथा तुम्हाला जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही प्रोसेस आहे ते तर समजणार नाही. तर त्यासाठी सर्वात पहिले तर इथून ज्या महिलेंच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, तर तुम्ही आता घरबसल्या तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या. तर भरपूर महिलांच्या DBT लिंक नसल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत त्यांना एकही हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. तर त्या पाहण्यासाठी सर्वात पहिले या पोर्टलवरती आल्यानंतर इथं तुम्हाला कंझ्युमर एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली दिसत असेल आधार सेंडिंग, या ऑप्शनवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. BASC यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं थोडं लोडिंगसुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्मबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे. हप्ता जे काही कधी जमा होईल ते सुद्धा पाहणार आहे. तर येथे आल्यानंतर ज्या कोणाचं तुम्हाला आता ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही इनॲक्टिव्ह दाखवत आहे, तर ते सुद्धा पाहणार आहे की कशाप्रकारे चेक करायचं की तुमची बँक ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे, त्यामुळे त्यांचे पैसे रखडलेले आहेत. तर सर्वात पहिले इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, ज्या कोणाच्या बँक पासबुकला आधार लिंक करायचं आहे. ते टाकल्यानंतर इथं तुम्हाला सेंडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करायची आहे. तर इथं एखादी बँक इथं जे आपण इथं नाव टाकलेलं आहे, तर इथं तुम्ही बघू शकता इंडियन बँक आलेली आहे. जे काही बँका आलेल्या असतील ते तुमची जे काही बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही ऑप्शन दिसेल, जे काही फ्रेश जे काही सेंडिंग आहे, म्हणजे तुम्ही याच्या आधी कोणत्याच बँकला केलेलं नसेल, किंवा याआधी जर दुसऱ्या बँकेला असेल तर अनदर बँक सिलेक्ट करायचं आहे, किंवा फ्रेश असेल तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे, जे की तुमचा अकाउंट नंबर असेल. पुन्हा इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे. त्यानंतर इथं कॅप्चा येईल. कॅप्चा टाकून प्रोसेस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही बँक पासबुकला आधार जे आहे ते इथं लिंक होऊन जाईल. तर आता ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमच्या बँक पासबुकला कोणतं तुमची बँक ॲक्टिव्ह कोणती आहे ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला UID या ऑप्शनवरती यायचं आहे, किंवा तुम्ही इथून जे आहे डायरेक्टली टाकू शकता चेक आधार स्टेटस असं टाकल्यानंतर ज्या तुम्हाला सर्चवरती जे आहे क्लिक करायचं आहे. तर आपण जे इथं सर्चवरती ज्या क्लिक करून घेऊया. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता ऑप्शन आलेला आहे चेक आधार स्टेटस. तर तुम्ही डायरेक्टली यावरती याल. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सेंडिंग स्टेटस, या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता ज्या कोणाचं चेक करायचं असेल तर तुम्ही कोणाचंही चेक करू शकता, पुरुष असो महिला असो, तर कोणीचं चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे. म्हणजे त्यामध्ये DBTच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना आता PM किसान, नमो शेतकरी, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, तर सर्व योजनेचे पैसे DBTच्या माध्यमातूनच मिळते. तर ते कोणत्या खात्यामध्ये जाते ते पाहणार आहे. सर्वात पहिले ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथं खाली कॅप्चा दिसत असेल तुम्हाला, कॅप्चा जसंच्या तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथं आपण कॅप्चा जे इथं एंटर करून घेऊया. तर इथून तुम्ही कॅप्चासुद्धा रिफ्रेश करू शकता जर ओळखू येत नसेल तर. यावरती क्लिक करून तुम्ही जो काही कॅप्चा आहे तिथं बदलू शकता. तर आता आपण दुसरा कॅप्चा घेतलेला आहे. तर इथं आपण सर्व डिटेल्स इथं भरून घेऊया. तर मी भरल्यानंतर इथं लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती आता क्लिक करणार आहे. त्यानंतर आता लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुमच्या जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, ते OTP तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर OTP आपल्याला आलेला आहे 133,814. तर इथं आपण ज्या डायरेक्टली कॉपी आणि इथं पेस्ट करणार आहे. पेस्ट केल्यानंतर आता आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे. तर आपण जे काही तर इथून तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट झालं की नाही, जर अपडेट जर झालेलं नसेल तर तुम्हाला प्रोसेस काय करायला पाहिजे, त्यानंतर इथून तुम्ही तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते सुद्धा इथून डाउनलोड करू शकता. तर या संदर्भात काही अडचण जात असेल, त्यानंतर इथून जे आता चेक करणार आहे की लाडकी बहीण योजनेचे जर पैसे जर जमा झालेले असतील, किंवा तुम्हाला अधिक एकही हप्ता जर जमा झालेला नसेल, तर उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून सर्व महिलांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात येणार आहेत. तर ज्यांच्या बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे, म्हणजे आता आपण पाहणार आहे ॲक्टिव्ह कशाप्रकारे चेक करायचं आहे. तर इथं तुम्हाला जे काही कोणाचं असेल ते तुम्हाला इथं शो करेल. यावरती क्लिक केल्यानंतर त्या महिलेचा फोटो, तुमचं ते काही आधार कार्ड आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता.
तर इथं तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे, तर इथून तुम्ही आधार ॲड्रेसमध्ये अपडेट जे काही झाले बदल झालेले आहे चेक करू शकता. तर इथं आपल्याला आता बँक सेंडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला इथं, या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं थोडं आपण आता वरी ड्रॅग करूया. वरी ड्रॅग केल्यानंतर इथं समोर त्याचा आधार नंबर इथं दिसेल, त्यानंतर इथं बघू शकता जे की बँक ॲक्टिव्ह आहे म्हणजे यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, तर अशामध्ये लाडकी बहीण योजनेचे तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले असतील. जर तुमच्या इथं इनॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा एअरटेल पेमेंट बँक जे की DBT लिंकवालं खातं जे की लवकरात लवकर लिंक होईल ते असं खातं उघडायचं आहे. तर 24 घंट्याच्या आत तुमच्या बँक खात्यात DBT लिंक होऊन जे की लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपयाची जे काही रक्कम आहे ते तुमच्या डायरेक्ट या बँक खात्यामध्ये ॲक्टिव्ह असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील. तर या संदर्भात जर काही अडचण असेल, अधिकही तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही, तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते सर्व महिलांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहेत. त्यानंतर इथं आपण लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता लाडकी बहीणचं जे काही ऑफिशियल पेज आहे, तर इथं आपण जे आहे तर आता तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालं की नाही ते सुद्धा इथे चेक करून घ्या. तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर आता मेन म्हणजे ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपच्याद्वारे तुम्ही तुमचा जर फॉर्म भरलेला असेल तर त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या की तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला की नाही. त्यानंतर तुम्हाला SMS जर अप्रूव्हलचा आलेला असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही, तर तुमचे जे काही पैसे आहेत तर उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. जे काही उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांचे पैसे आता जमा होतील. तर युजर नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा टाकायचं आहे. जर तुम्हाला पासवर्ड याचा आठवत नसेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जे काही मोबाईल नंबर टाकायचा आहे की जर कॅप्चा टाकायचं आहे, त्यानंतर इथं सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही पासवर्ड आहे तिथून फॉरगेट करू शकता. तर मी माझा मोबाईल नंबर, त्यानंतर इथं पासवर्ड, त्यानंतर इथं कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर मी इथं कॅप्चा टाकलेला आहे, लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मी डायरेक्टली यामध्ये लॉग इन झालेलो आहोत. तर तुम्ही जे आहे ज्यांनी पोर्टलवरून फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात जे की आता डायरेक्ट 4,500 रुपये जमा झालेले आहेत, तर त्याचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे. ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तो बघू शकता. तर या महिलांचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट झालेला आहेत, तर याचं रिझनसुद्धा तुम्ही जे आहे यावरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून रिझन चेक करू शकता की कशामुळे त्यांचा जो काही फॉर्म आहे ते रिजेक्ट झालेला आहे. तर तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला आता काय करायला पाहिजे, ज्यांचे फॉर्म अधिकही त्यांना पैसे मिळाले नाही तर अशा सर्व महिलांनी जे आहे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही म्हणजे स्टेटस चेक करायचं आहे की इनॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे. ते झाल्यानंतर जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, ॲक्टिव्हसुद्धा बँक आहे, तरीसुद्धा पैसे मिळाले नाही तर घाबरण्याचं काय कारण नाही, तर तुमचे जे काही पैसे आहेत ॲक्टिव्ह खात्यामध्येच उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. त्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे की चेक करून घ्या की तुम्हाला SMS आला की तुमचा जो काही फॉर्म आहे ते इथं अप्रूव्हल झाला की नाही ते सुद्धा एकदा चेक करून घ्या. तर भरपूर जणांचे फॉर्म इथं अप्रूव्हल झालेले आहे, त्यानंतर भरपूर जणांचे जे काही फॉर्म आहे तिथं EDD आलेले आहेत, तर त्यांच्या नावामध्ये काही करेक्शन असेल, डेट ऑफ बर्थ, एजचं काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही जे आहे इथं तुम्हाला सर्वांचे फॉर्म इथं अप्रूव्हल झालेले आहे. तर इथं ॲक्शन म्हणूनच्या बाजूलाच एक ऑप्शन येते एडिट म्हणून, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती इथं एडिट करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात इथं जमा होतील. तरीसुद्धा याचे जे काही पैसे आहेत ते अधिक तुम्हाला जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. त्यानंतर जर तुम्हाला नवीन फॉर्म आता भरायचा असेल तर ते फॉर्म कुठं भरायचं आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही लाडकी बहीण योजनेचे आता नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत तर ते म्हणजे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे रेशन कार्ड जर नसेल तर उत्पन्नाचा दाखला, त्याचप्रमाणे TC जर नसेल तर तुम्ही निलगम उतारा, त्याचप्रमाणे 15 वर्षाचे जे काही जुने मतदान कार्ड ते देखील देऊ शकता. तर त्यांच्याकडे हे जे काही सर्व डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं द्यायचे आहे. त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते तिथं लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे दिल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे त्यावरती अप्रूव्हल येईल. अप्रूव्हल झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यात जे काही पैसे आहेत ते जमा होतील. तर लवकरात लवकर जर तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तर DBT कशाप्रकारे लिंक करायची आहे, त्यानंतर आताच तुम्हाला सांगण्यात आलेलं की व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे. जर तुमचे सर्व प्रोसेस म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधारसुद्धा लिंक आहे, त्यानंतर तुम्हाला फॉर्म अप्रूव्हलचा मेसेजसुद्धा आलेला आहे, त्यानंतर सर्व तुमचं ओके आहे, फॉर्मसुद्धा अप्रूव्हल झालेला आहे, तरीसुद्धा तुम्हाला पैसे आलेले नाही, तर घाबरण्याचं काही कारण नाही. तुमचे जे काही बँक पासबुक तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवलेलं आहे तर अशामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यात उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. तरीसुद्धा
तुम्हाला काही अडचण असेल, पहिला हप्ता मिळालेला असेल, दुसरा हप्ता आलेला नसेल, किंवा दोन्ही इन्स्टॉलमेंट तिन्ही इन्स्टॉलमेंट जर जमा झालेलं नसेल, किंवा तुमचं स्टेटस काय दाखवत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. व तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.